नमस्ते विद्यार्थी मित्र हो, आजच्या भूगोल विषयाच्या ऑनलाईन तासिकेत मी प्राध्यापक योगेंद्र पाटील आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये लोकसंख्येच्या संख्यात्मक रचनेचा अभ्यास केला आहे, तर आज आपणास प्रकरण क्रमांक 2 मध्ये लोकसंख्येच्या गुणात्मक रचनेचा अभ्यास करावयाचा आहे. मागील प्रकरणामध्ये आपण मानव एक संसाधन म्हणजे साधनसंपत्ती, म्हणजे मानव ही देखील एक साधनसंपत्ती आहे. निसर्गात ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या साधनसंपत्ती आहेत, त्याप्रमाणे ही देखील एक साधनसंपत्ती आहे हा मुद्दा आपण अभ्यासला असून, त्यालाच अनुसरून लोकसंख्येचा विचार मानवी संसाधन या अंगानेही केला जात असतो. तर तो कसा केला जातो? प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्तीप्रमाणेच मानव संसाधने ही देखील एक साधनसंपत्ती आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, कोणत्याही प्रदेशाचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास साधायचा असेल किंवा त्या विकासामध्ये लोकसंख्या संसाधन ही अतिशय महत्त्वाची असते. लोकांच्या संख्येपेक्षा त्या लोकांची गुणवत्ता ही महत्त्वाची असते आणि आर्थिक विकासासाठी नैसर्गिक संसाधने आवश्यकच असतात. परंतु संसाधनांचा विकास जर आपल्याला घडून आणायचा असेल, त्याचा सुनियोजित वापर करून देशाची प्रगती साधायची असेल, तर त्यासाठी मानवी प्रयत्न आवश्यक असतात. मानवाजवळ असणारी बुद्धिमत्ता, कल्पकता, निर्णयक्षमता, महत्त्वाकांक्षा आणि आकलनक्षमता ही वैशिष्ट्ये संसाधन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. म्हणून लोकसंख्या ही साधनसंपत्ती बनण्यासाठी तिची गुणवत्ता जास्त असावी लागते. या लोकसंख्येत कार्यप्रवण म्हणजेच कार्यशील वयोगटातील लोक अधिक असावेत, त्याचबरोबर लोक शिक्षित असावे. शिक्षणाने वैचारिक प्रगती साधली जाते, वैचारिक प्रगती होते. म्हणून मानवी संसाधनाचा विकास करण्याच्या दृष्टीने धोरण अवलंबणे, तसेच मानवी संसाधनाचा योग्य वापर केल्यास व जन्मदरावरती नियंत्रण ठेवल्यास लोकसंख्या ही आपली समस्या राहणार नाही, तर ती प्रदेशाचा विकास घडवणारी मौल्यवान साधनसंपत्ती ठरेल. म्हणून लोकसंख्या ही साधनसंपत्ती आहे. म्हणूनच लोकसंख्येचा विचार मानवी संसाधन या अंगानेही केला जातो. तसेच प्रदेशाच्या विकासावर मानवी संसाधनांच्या वैशिष्ट्यांचा प्रभाव असतो. मानवाला निसर्गतः वेगवेगळ्या प्रकारच्या देणग्या या मिळालेल्या आहेत आणि या देणग्यांच्या माध्यमातून मानव आपला त्याचबरोबर प्रदेशाचा विकास साधत असतो. मानवी संसाधन हे शारीरिकदृष्ट्या सक्षम, निरोगी, कार्यक्षम व आधुनिक प्रकारचे तंत्रज्ञान आत्मसात करणारे बुद्धिजीवी लोक, की ज्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर्स, तसेच देशात तांत्रिक शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण घेतलेला जर वर्ग जर जास्त जर असेल, त्यांच्या बौद्धिक संपदेचा उपयोगसुद्धा प्रदेशाच्या प्रगतीसाठी जास्त होत असतो आणि त्याचा परिणाम प्रदेशाच्या विकासावरती होत असतो. उदाहरणार्थ आपल्या आशिया खंडातील जपानच्या संदर्भामध्ये आपण हा विचार करूया की जपान देश हा आशिया खंडातील एकमेव असा विकसित देश आहे की जगातील तिसऱ्या क्रमांकाची औद्योगिक बाजारपेठ ज्याला आपण म्हणतो, किंवा औद्योगिक वसाहत ज्याला संबोधतो, असा हा देश आहे. आणि या देशामध्ये अशा प्रकारची ही मानवी संसाधनं जी आहेत, तर ती उपलब्ध असल्यामुळे त्या देशांचा विकास हा होऊ शकलेला दिसून येतोय. परंतु तेच आपण आफ्रिका खंडाचा विचार जर केला, तर आफ्रिका खंडातील मानवी संसाधनांजवळ अशा प्रकारची वैशिष्ट्ये नसल्यामुळे किंवा त्यांचा त्या वैशिष्ट्यांचा विकास झालेला नसल्यामुळे साहजिकच ते आफ्रिका खंडातील देश अजूनही मागासलेले आपल्याला सांगता येतील. नंतर प्रदेशाच्या विकासात इतर संसाधनांबरोबर मानवी संसाधनांचा वापर.
मग एखाद्या प्रदेशाचा विकास साधण्याचं काम हा मानवच करतो, केवळ खूप लोकसंख्या आहे किंवा खूप लोक आहेत म्हणून देश समृद्ध होतो असं नाही. देशाची लोकसंख्या खूप आहे म्हणून देश समृद्ध होतो असं नाही. तर उदाहरणार्थ नैसर्गिक पर्यावरणातील वस्तूंचा जोपर्यंत मानव वापर करत नाही तोपर्यंत त्यांना साधनसंपत्ती म्हणता येत नाही, हे आपण या अगोदरच्या इयत्तांमध्ये देखील अभ्यासले. तसेच लोकसंख्या क्रियाशील नसेल म्हणजे कार्यप्रवण जर नसेल तर नैसर्गिक पर्यावरण संपन्न असलं तरीसुद्धा त्या प्रदेशाचा विकास होत नाही. साधनसंपत्ती पुष्कळ आहे परंतु त्या साधनसंपत्तीचा उपयोग घेणारी जी लोकसंख्या आहे ही जर क्रियाशील जर नसेल तर त्या प्रदेशाचा विकास होत नाही. यासाठी साधनसंपत्तीचा उपयोग करून घेण्याची क्षमता व कौशल्य त्या लोकांमध्ये असणं आवश्यक आहे, तेव्हा त्या प्रदेशाचा विकास हा साधता येऊ शकतो. नंतर मानवी संसाधन, यामुळे इतर संसाधने व आर्थिक क्रिया विकसित होतात. म्हणजे मानवी संसाधनांमुळे काय होतं की मानवी संसाधनांमुळे निसर्गामध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं असतील त्यांचा वापर केला जातो, त्याचबरोबर त्यांची गुणवत्ता वाढवली जाते, ती उपयोगात आणली जातात आणि त्यातून मानव वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रियांमध्ये गुंतला जातो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया जे तर तो करत असतो. मानवाने पर्यावरणाला अनुसरून प्राथमिक द्वितीयक व तृतीयक आर्थिक क्रिया विकसित केल्या की जल असेल, भूमी, वने, खनिजे व प्राणी, संसाधनांचे वितरण जरी असमान असले तरी या संसाधनांवर प्रक्रिया करून नवनवीन वस्तू तयार करतो आणि वापरतो, त्यामुळे या संसाधनांना महत्त्व केवळ मानवी संसाधनांमुळेच प्राप्त झालेले दिसून येते आहे. म्हणजे मानवाने या संसाधनांचा वापर केला आणि साहजिकच त्या संसाधनांना मानवामुळेच महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येत आहे. मग या सर्व बाबींचा विचार करता प्रदेशातील लोक नुसते संख्येने अधिक असल्याने प्रदेशाचा विकास होत नाही. मी मगाशी म्हटलं की एखाद्या प्रदेशामध्ये खूप लोकसंख्या आहे म्हणून तो प्रदेश समृद्ध होतो असं नाही, तर त्यासाठी लोकसंख्येच्या गुणवत्तेचा विचार करणं आवश्यक ठरतं. प्रदेशातील लोकसंख्येची प्रत किंवा प्रगतीची पातळी यावरून लोकसंख्येची गुणवत्ता ही ठरत असते. म्हणून मी प्रकरणाला सुरुवात करण्याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की लोकसंख्येची संख्यात्मक वैशिष्ट्ये आपण त्यामध्ये बघितली आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये जे आहेत तर त्या गुणात्मक वैशिष्ट्यांचा विचार हा करायचा आहे. म्हणजे लोकसंख्येची प्रत जी आहे, क्वालिटी आपण त्याला म्हणूया, प्रगतीची पातळी जी आहे ही लोकसंख्येच्या गुणवत्तेवरून ठरत असते. म्हणून ही गुणवत्ता कोणत्या घटकांवरून ठरते तो मुद्दा आपण विचारात घेऊया, तो म्हणजे लोकसंख्येचे घटक. मग लोकसंख्येचे घटक म्हणजे काय? तर लोकसंख्येचे सर्व गुणधर्म की जे मोजता येतात त्यांना लोकसंख्येचे घटक म्हणतात. उदाहरणार्थ वय आहे, ग्रामीण नागरी निवास आहे, लिंग गुणोत्तर आहे, वैवाहिक स्थिती आहे, व्यावसायिक स्थिती आहे, इत्यादी सारखे जे काही घटक आहे, आणखीनही वेगवेगळे घटक आपल्याला याच्यामध्ये मिळवता येतील, तर या घटकांच्या आधारे लोकसंख्येची वर्गवारी करता येते आणि त्यामुळे प्रदेशातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये अधिक सुस्पष्ट होत असतात. यालाच लोकसंख्येचे घटक असं संबोधलं जात असतं. मग अशा या लोकसंख्येची संरचना देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग लोकसंख्येची संरचना म्हणजे काय किंवा लोकसंख्येची रचना म्हणजे काय? तर लोकसंख्येची रचना व लोकसंख्येची वैशिष्ट्य यालाच लोकसंख्येची रचना किंवा लोकसंख्येची संरचना असं म्हटलं जात असतं आणि तेच आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये विचारात घ्यायचं आहे की लोकसंख्येची रचना म्हणजे काय. तर लोकसंख्येची रचना याचा अर्थ असा की लोकसंख्येच्या घटकांमुळे प्रदेशातील लोकसंख्येच्या रचनेचे सर्वसामान्य स्वरूप लक्षात येते. त्यातलं एक उदाहरण आपण बघितलं की वयोरचना आहे. उदाहरणार्थ वयोरचनेच्या आधारे लोकसंख्येतील बालक असतील, युवा, त्याचबरोबर वृद्ध यांची टक्केवारी कळते. या रचनेमुळे आपल्याला अवलंबित्वांचे गुणोत्तर समजते, म्हणजे अवलंबून असणाऱ्या लोकांचं प्रमाण हे समजतं. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा होईल हे देखील लक्षात येतं किंवा त्याबद्दल आपल्याला निष्कर्ष देखील काढता येतो. मग असे
लोकसंख्येच्या रचनेतील घटक कोणकोणते आहेत हा एक फक्त आपण इथं एक मुद्दा घेतला वयोरचनेच्या संदर्भामध्ये. मग असे वेगवेगळे घटक आहेत तर त्या वेगवेगळ्या घटकांविषयीची माहिती आपल्याला विचारात घ्यायची. मग लोकसंख्येच्या संरचनेमध्ये किंवा लोकसंख्येच्या रचनेमधले एकूण 6 घटक आपल्याला विचारात घ्यायचे. त्यातील पहिला आहे वयोरचना, त्यानंतर लिंगरचना, साक्षरता आणि शिक्षण, व्यावसायिक संरचना, लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना. तर अशा रीतीने हे आपल्याला लोकसंख्येचे रचनेचे घटक या प्रकरणामध्ये आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. मग आता आपल्याला या लोकसंख्येच्या रचनेतील पहिला घटक विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे वयोरचना. मग वयोरचना म्हणजे काय? तर आता तुम्हाला इथं हे चित्र दाखवण्यात आलं आहे. एकूण 6 स्टेप किंवा 6 स्टेज यामध्ये 6 अवस्था या दिलेल्या आहेत. मग वयोरचना या चित्रांवरून आपल्याला स्पष्ट करता येईल. तर वयोरचना म्हणजे काय? तर वयोरचना म्हणजे वयोगटानुसार असणाऱ्या लोकांची संख्या. म्हणजे माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या अवस्थांमधून तो पुढे मार्गक्रमण करत असतो. मग असे वेगवेगळ्या वयोगटामध्ये त्याने ज्या अवस्था धारण केल्या असतात त्याला आपण वयोरचना असं म्हणूया. म्हणजे वयोरचना म्हणजे वयोगटानुसार असणाऱ्या लोकांची संख्या. दुसऱ्या शब्दात सांगता येईल की लोकसंख्येची वयोगटानुसार केलेली विभागणी म्हणजे वयोगट रचना. मग ही वयोगट रचना एकूण 6 गटांमध्ये केलेली आहे. उदाहरणार्थ अर्भक आहे, नंतर बालक आहे, कुमार, युवक, त्याचबरोबर प्रौढ आणि वृद्ध. अशा या 6 गटांमध्ये ही वयोरचनेची जी रचना आहे किंवा वयोगटानुसार ही रचना केलेली दिसून येते. मग या वयोगट रचनेविषयी आपण माहिती बघताना आपण बघूया की प्रत्येक वयोगटातील लोकसंख्या जी ही वेगळी असते किंवा वेगळी असल्याने प्रत्येक वयोगटाचा हिस्सा देशानुसार बदलतो. म्हणजे प्रत्येक देशातील लोकसंख्या ही वेगवेगळी आहे आणि प्रत्येक वयोगटातील लोकसंख्या देखील देशपरत्वे ही वेगवेगळी असते. आणि अशा या रचनेचा अभ्यासाने आपल्याला ठराविक वयोगटातील लोकसंख्येची कल्पना येते. मग ही वयोरचना का अभ्यासायची असते? तर वेगवेगळ्या वयोगटामध्ये किती लोकसंख्या आहे याची कल्पना ही आपल्याला येते आणि त्यानुसार वेगवेगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला या वयोरचनेचा उपयोग हा होत असतो. आता तुम्हालाही यावरनं तुमच्या वयोरचनेची कल्पना येईल, म्हणजे तुम्ही कोणत्या वयोगटामध्ये आहात ही कल्पना तुम्हाला यामध्ये येईल. बघा, मला वाटतं तुम्ही 7वीपर्यंत बालभारती पुस्तक अभ्यासलेले, म्हणजे तुमची बाल्यावस्था आहे. त्यानंतर पुढे तुम्ही कुमार भारती अभ्यासलेली 10वीपर्यंत, ही कुमारावस्था तुमची आहे. आणि आता इयत्ता 11वी आणि 12वीमध्ये तुम्ही युवक भारती अभ्यासता आहात, म्हणजे तुमची ही युवावस्था आहे. ही तुम्हाला थोडक्यात यावरून मला स्पष्ट करता येईल. असो, आपण आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया की तुमच्या पुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे. आकृती 2.1 मध्ये आ ई हे 3 लोकसंख्या मनोरे दिलेले आहेत आणि त्यांच्या आकारांचा अभ्यास करून तुम्हाला त्या मनोऱ्यांच्या खाली असणारे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. म्हणजे आकृती 2.1 आधारे वयोरचना आणि त्यांच्या राष्ट्रांची स्थिती तुम्हाला यावरून अभ्यासायची आहे. तर यामध्ये एकूण 5 ते 6 प्रश्न दिलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे, कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे? मग आता तुम्ही लोकसंख्या संक्रमण सिद्धांत जो आहे पहिल्या प्रकरणामध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे, तुम्हाला जन्मदर मृत्यूदर या संकल्पना माहीत झालेल्या आहेत आणि त्यावरून तुम्हाला आता हे आलेख वाचताना फारशी अडचण येणार नाही असं मला वाटतं. बघा की इथं या आलेखामध्ये आपण पुढे अभ्यासणारच आहोत, परंतु थोडंसं जुजबी तुम्हाला ज्ञान मी या ठिकाणी सांगतो की इथं मधली रेषा जी आहे तिथं अंक लिहिले ते वयोगट दर्शवत आहेत आणि खाली एका बाजूला पुरुष एका बाजूला स्त्रिया हे दर्शवलेले आहेत. यामध्ये आपल्याला ई हा जो मनोरा दिसतोय लोकसंख्येचा, तर त्याच्या तळाकडचा भाग जर बघितला तर तो अतिशय अरुंद आहे. तिथं 0 आणि 5 असं लिहिले बघा. तर यावरून आपल्याला ही गोष्ट स्पष्ट होते की ई हा लोकसंख्येचा जो मनोरा आहे तर या ई या लोकसंख्येच्या मनोऱ्यामध्ये बालकांची संख्या सर्वात कमी आहे, कारण की जन्मदराचं प्रमाण हे कमी झालेलं दिसून येते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे? तर आपल्याला
आपण या तीनही आकृत्यांचा विचार जर केला तर यामध्ये हा मनोरा जो आहे, पहिला मनोरा जो आहे तर तो क्रमशः कमी कमी होत गेलेला दिसून येतोय. तसं आमध्ये मात्र दिसत नाही, ईमध्ये देखील आपल्याला दिसत नाही. म्हणून अ हा जो मनोरा आहे तर या मनोऱ्यामध्ये उच्च वयोगटातील लोकसंख्या जी आहे ही कमी झालेली दिसून येते आहे. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल ते म्हणजे अ म्हणजे कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे तर ती आहे अ या मनोऱ्यामध्ये. नंतर तिसरा प्रश्न आहे कोणता मनोरा युवा राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो. युवा राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो म्हणजे कोणत्या मनोऱ्यामध्ये युवकांची संख्या ही जास्त आहे किंवा युवकांचं प्रमाण हे जास्त आहे म्हणून युवा राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो, अशा प्रकारचा प्रश्न हा विचारला गेला आहे. तर इथं तुम्ही जर बघितलं तर जन्मदराचं प्रमाण देखील मुलं आणि मुलींमध्ये देखील इथं जास्त दिसून येत आहे. आणि हा जो आलेख आहे पहिला, तर या पहिल्या आलेखामध्ये तरुणांचं प्रमाण किंवा युवांचं प्रमाण हे आपल्याला या इतर दोन लोकसंख्या मनोऱ्यांपेक्षा अधिक आहे. म्हणून युवा राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करणारा हा अ मनोरा आपल्याला सांगता येईल. याचं विश्लेषण आणखीन मी पुन्हा प्रत्येक मनोऱ्याचं विश्लेषण करत असताना पुन्हा एकदा करेल. तर अ हा जो मनोरा आहे तर हा युवा राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो. कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो. वैद्यकीय खर्च म्हणजे औषधोपचार आहे, त्याचबरोबर दवाखान्याचा खर्च आहे, त्याला आपण वैद्यकीय खर्च असं संबोधतो. तुम्हाला वैद्यकीय खर्च जर जास्त जर वाटत अवघड जर वाटत असेल तर आपला साधा सोपा शब्द वापरता येईल, आपल्याला इंग्लिश जास्त कळतं म्हणून आपण मेडिकल त्याला म्हणूया. की कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करतो, तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पहिले जे दोन मनोरे आहेत तर त्या दोन मनोऱ्यांपैकी म्हणजे पहिला अ हा जो मनोरा आहे तर याच्यामध्ये वृद्धांची संख्या कमी झाली, त्याचबरोबर आ जो आहे तर आमध्ये देखील थोडी थोडी कमी होत गेली दिसून येते, परंतु ई हा जो मनोरा आहे तर या ई मनोऱ्यामध्ये खूपच लोकसंख्या उच्च वयोगटामध्ये कमी झालेली दिसून येत नाही, ती स्थिर आहे जवळपास. म्हणून ई या लोकसंख्या मनोऱ्यामध्ये वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे, म्हणून वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करणारा ई हा मनोरा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो. विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो, तर त्यात आपल्याला इथं ही तीनही मनोरे जे आहेत तर विपुल मनुष्यबळ म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळाचा पुरवठा कोणत्या मनोऱ्यामधून केला जात असेल, तर अमनोऱ्यामध्ये लोकसंख्या ही कमी कमी होत गेली उच्च वयोगटामध्ये, मात्र आ हा जो मनोरा आहे तर या आ मनोऱ्यामध्ये मात्र लोकसंख्या ही टिकून आहे. तसं इथं ईमध्ये आपल्याला दिसून येत नाही, लोकसंख्या ही स्थिर आहे. म्हणून त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की आ हा जो मनोरा आहे हा विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करतो. आणि शेवटचा प्रश्न आपण बघूया कोणते मनोरे विकसनशील व विकसित राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतात ते सांगा. म्हणजे या तीनही मनोऱ्यांमध्ये कोणता मनोरा विकसनशील राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो आणि कोणते मनोरे हे विकसित राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतात. आता मी पुन्हा तुम्हाला थोडे आठवूया म्हणून मागच्या प्रकरणाकडे घेऊन जातो. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आपण अभ्यासलेला आहे आणि या लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये आपण बघितलं की पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर देखील जास्त असतो, मृत्यूदर देखील जास्त असतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर हा वरच्याच पातळीवरती असतो, मात्र मृत्यूदर हा वेगाने खाली आलेला असतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर कमी होतो, त्याचबरोबर मृत्यूदर मात्र काहीसा कमी झालेला दिसून येतो आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये जन्मदर आणखीन कमी होतो, मृत्यूदर एकदम खालच्या पातळीवरती असतो. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा देखील कालांतराने कमी व्हायला लागतो आणि मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक होतो. तर अशी ही वैशिष्ट्ये आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आपण बघितली ती त्याचाच आधार आपण जर इथं जर घेतला तर पहिला मनोरा जो आहे तर या पहिल्या मनोऱ्यामध्ये जन्मदर देखील जास्त आहे आणि मृत्यूदर देखील जास्त आहे. म्हणजे अशा प्रकारची अवस्था ही विकसनशील राष्ट्रांची असते. म्हणून पहिला मनोरा हा विकसनशील राष्ट्रांचा आहे. त्यानंतर
दुसऱ्या आणि तिसऱ्या मनोऱ्यामध्ये जन्मदरावरती नियंत्रण मिळवलेलं आहे, आणि नियंत्रण मिळवलेलं असल्यामुळे उच्च वयोगटामध्ये देखील लोकसंख्या आपल्याला पाहावयास मिळते, म्हणजे जन्मदर कमी झाला आहे आणि मृत्यूदर देखील कमी झालेला दिसून येतो. ही चौथी अवस्था आहे. त्यानंतर पाचव्या अवस्थेमध्ये देखील जन्मदर देखील कमी झाला आहे आणि मृत्यूदर देखील कमी झालेला दिसून येतोय. म्हणजे विकसनशील राष्ट्रांचं प्रतिनिधित्व अ हा मनोरा करतो, तर विकसित राष्ट्रांचं प्रतिनिधित्व आ आणि ई हे जे मनोरे आहेत हे दोन मनोरे करताना दिसून येत आहेत. म्हणून आपल्याला इथं ही उत्तरं सांगता येईल. विकसनशील चं उत्तर आहे अ, आणि विकसनशील देशांचं किंवा राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करणारा आ आणि ई हे मनोरे सांगता येतील. मग मित्रांनो, मग लोकसंख्येचा मनोरा म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायची. आता लोकसंख्येचा मनोरा म्हणजे काय, तर हीच आपण आता जे प्रश्नोत्तरे बघितले की ज्या मनोऱ्यांवरती आधारित हे प्रश्नोत्तर होते त्यातीलच एक आकृती ही मी या ठिकाणी घेतली, आणि त्याच्यावरून आपण लोकसंख्येचा मनोरा म्हणजे काय ही संकल्पना इथं विचारात घेऊया. मग लोकसंख्येचा मनोरा म्हणजे काय, तर लोकसंख्येचा मनोरा याचा अर्थ असा की वयोरचनेचा अभ्यास करण्यासाठी लोकसंख्येचं वय आणि लिंगानुसार वितरण मनोऱ्याच्या सहाय्याने जेव्हा दर्शवलं जात असतं त्यास लोकसंख्येचा मनोरा असं म्हटलं जात असतं. म्हणजे लोकसंख्येचं वय त्याचबरोबर लिंगानुसार वितरण दर्शवण्यासाठी अशा प्रकारच्या या आडव्या स्तंभालेखाचा वापर केला जातो, आणि त्यालाच आपण लोकसंख्येचा मनोरा असं म्हणतो. मनोरा म्हणण्याचं कारण असं की तो मनोऱ्यासारखा दिसतो म्हणून त्याला मनोरा असं म्हटलं जात असतं. पिरॅमिड सारखा दिसतो म्हणून त्याला मराठीमध्ये मनोरा असं म्हणतात. यामध्ये एकाच वेळी दोन गोष्टी स्पष्ट होतात, एक वयोरचनेनुसार म्हणजे वयोगटानुसार लोकसंख्या देखील कळते, त्याचबरोबर स्त्री पुरुषांचं प्रमाण ते देखील वयानुसार कळतं. अशा या मनोऱ्याला लोकसंख्येचा मनोरा असं म्हटलं जात असतं. मग याचं आपण पृथक्करण करूया, याचा आपण याची माहिती मिळूया, याची रचना कशी असते थोडक्यात. तर या आलेखाच्या मध्यभागी असलेला य अक्ष वयोगट दर्शवतो. बघा इथं शून्यपासून तर वरती 100 पर्यंत 5-5 वर्षाच्या अंतराने हे वर्गांतर तुम्हाला दिसतील, आणि प्रत्येक 5 वर्षाच्या वयोगटाच्या दरम्यान किती लोकसंख्या आहे हे दर्शवण्यासाठी हा य अक्ष, इंग्रजीमध्ये आपण त्याला वाय ॲक्सिस असं संबोधतो, हा वाय ॲक्सिस किंवा हा य अक्ष जो आहे तर हा या आलेखाच्या मध्यभागी असतो, आणि तो काय दर्शवतो तर वयोगट दर्शवतो, वयोगट. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे क्ष अक्ष, ज्याला आपण आडवा स्तंभ म्हणूया. तर हा आडवा स्तंभ हा त्या त्या वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी दर्शवतो, त्या त्या वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी दर्शवतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा की 0 ते 5 हा जो वयोगट आहे इथं शेवट तळाला, तर त्या वयोगटातील किती लोकसंख्या आहे ती लोकसंख्या इथं दर्शवली जात असते. मग इथं दिलंय खाली लोकसंख्या दशलक्षात 0.8 म्हणजे 8 लक्ष, 1.6 म्हणजे 16 लक्ष, 2.4 म्हणजे 24 लक्ष, 3.2 म्हणजे 32 लक्ष. मग 3.2 पुढे ही लोकसंख्या ही संख्या गेलेली आहे. मग त्यावरून आपण अनुमान काढू शकतो की या 0 ते 5 वयोगटामध्ये किती लोकसंख्या आहे. म्हणजे हा आडवा अक्ष काय दर्शवतो तर त्या त्या वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी दर्शवत असतो. तो जेवढा जास्त असेल तेवढा तो पुढे सरकतो किंवा तो प्रसरण पावतो किंवा पुढे त्याची लांबी आपल्याला वाढवता येते. जर याच्यापेक्षा कमी जर असेल तर तो कमी होताना दिसून येतो. उदाहरणार्थ बघा की 5 ते 10 यामध्ये ही लोकसंख्या इथं कमी झालेली दिसून येते. म्हणजे अशा रीतीने क्ष अक्षावरती त्या त्या वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी ही दर्शवली जात असते. नंतर आलेखाच्या बाजूस दोन्ही बाजूस बघा, डावी बाजू असेल त्याचबरोबर उजवी बाजू असेल, तिथं काय दर्शवलेलं आहे तर इथं डाव्या बाजूला पुरुषांची संख्या दर्शवली किंवा डाव्या बाजूचा भाग हा काय दर्शवतो तर पुरुषांची संख्या दर्शवतो, आणि उजव्या बाजूला काय दर्शवतो स्त्रियांची संख्या दर्शवतो. म्हणजे या लोकसंख्या मनोऱ्यामध्ये हे
निळा रंग, डार्क निळा, त्याचबरोबर फिकट निळा जो रंग आहे तो काय दर्शवतो आहे, तर पुरुषांची संख्या दर्शवतो आहे. आणि इथं हा फिकट लाल आणि त्याचबरोबर फिकट आपला डार्क लाल कलर जो आहे तर तो स्त्रियांची संख्या दर्शवतो. म्हणजे अशा रीतीने आलेखाच्या डाव्या बाजूस पुरुष संख्या, त्याचबरोबर उजव्या बाजूस स्त्रियांची संख्या आहे. परंतु ती सुद्धा कशी दिली आहे, तर वयोगटानुसार दर्शवलेली आहे. म्हणजे 0 ते 5 मध्ये किती, 5 ते 10 मध्ये किती, 10 ते 15 मध्ये किती, तर अशा रीतीने वयोगटानुसार स्त्रियांची आणि पुरुषांची संख्या ही या लोकसंख्या मनोऱ्यामध्ये दर्शवली जात असते. आणि त्यानंतर आपण पुढचा एक भाग बघूया त्याच्यामधला, की तळाला बाल वयोगटाकडून तर शीर्षाकडे वृद्ध वयोगट असे क्रमवार वितरण दाखवले जात असते किंवा ते दर्शवतात. की तळाला इथं हा बाल वयोगट आहे, मगाशी कधी मी म्हटलं की 0 ते 5 वयोगट आहे आणि सर्वात वरती 100 दर्शवलेला आहे, म्हणजे हा वृद्ध वयोगट आहे. तर या लोकसंख्येच्या मनोऱ्यामध्ये तळाकडचा भाग हा बालवयोगटाचा असतो, तर शीर्षाकडचा म्हणजे वरचा किंवा डोक्याकडचा भाग जो आहे तर हा वृद्ध वयोगटातील लोकसंख्या दर्शवत असतो. आणि त्याचं क्रमानुसार वितरण म्हणजे 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15 या पद्धतीने क्रमवार वितरण हे दर्शवलं जात असतं. मग अशा या लोकसंख्येच्या मनोऱ्यावरून आपल्याला एखाद्या देशाच्या लोकसंख्येच्या रचनेची, त्याचबरोबर त्या देशाच्या विकासाची कल्पना देखील येऊ शकते. म्हणजे या लोकसंख्या मनोऱ्याचं महत्त्व काय आहे, तर त्या देशा एखाद्या देशातील लोकसंख्येच्या रचनेची आणि विकासाची कल्पना ही आपल्याला त्यातून येऊ शकते. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूया, तो म्हणजे वयोगटानुसार लोकसंख्येची रचना. मग वयोगटानुसार लोकसंख्येची रचना म्हणजे काय, तर एकूण लोकसंख्येत निरनिराळ्या वयोगटातील स्त्री पुरुषांची संख्या किती आहे, तसेच लोकांच्या वयाचा विचार करून एकूण लोकसंख्येचे 3 वयोगटात विभाजन करतात, त्यालाच वयोगटानुसार लोकसंख्येची रचना असं संबोधलं जात असतं. त्याला वयोगटानुसार लोकसंख्येची रचना आपण म्हणतो. मग यामध्ये 0 ते 15 हा वयोगट आहे, त्याला आपण बालवयोगट असं संबोधतो. त्यालाच आपण परावलंबी किंवा अनुत्पादक अशा प्रकारची वैशिष्ट्य देखील जोडलेली आहे. मग हा जो वयोगट आहे, या वयोगटात मुख्यत्वे बालकांचा समावेश होतो. मग हा जो वयोगट आहे, हा वयोगट अनुत्पादक आहे, म्हणजे कोणत्या प्रकारच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये तो सहभागी होत नाही, आणि अनुत्पादक वयोगट असल्यामुळे तो परावलंबी असतो. परावलंबी का आहे, तर त्याच्या पालनपोषणाची त्याचबरोबर शिक्षणाची जबाबदारी किंवा हा जो सगळा भार आहे हा त्याच्या पालकांना उचलावा लागतो, म्हणून त्याला आपण परावलंबी किंवा अनुत्पादक वयोगट असं संबोधत असतो. अशा लोकसंख्येचं प्रमाण जर एखाद्या प्रदेशामध्ये जास्त असेल, म्हणजे 0 ते 15, तर तेथे अवलंबित्वाचं प्रमाण जास्त असतं. अवलंबित्वाचं म्हणजे त्याला आपण अवलंबन भार म्हणूया, म्हणजे अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या ही कशी असते, जास्त असते, आणि अशा प्रदेशाचा विकास हा होत नाही. याला आपण बालवयोगट म्हणजे 0 ते 15 वयोगट म्हणूया, परावलंबी किंवा अनुत्पादक वयोगट असं संबोधलं जात असतं. त्यानंतर दुसरा वयोगट आहे 15 ते 59, हा प्रौढ वयोगट आहे. याला कार्यशील किंवा कार्यक्षम उत्पादक वयोगट असं म्हणतो. काम करणारा हा वयोगट आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये तो सहभागी होत असतो. या वयोगटात तरुण व प्रौढ व्यक्तींचा समावेश होतो. हा वयोगट कार्यशील तसेच उत्पादक असतो. या वयोगटातून मनुष्यबळाचा पुरवठा देखील होतो. आणि अशा प्रकारच्या या वयोगटात जर समजा लोकसंख्येचं प्रमाण जर जास्त जर असलं, तर ते कार्यशील लोकसंख्या जास्त आहे असं दर्शवित असतं, म्हणून अशा प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो. मग एखाद्या देशामध्ये जर समजा 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्या जर जास्त असेल, तर त्या देशात कार्यशील किंवा कार्यक्षम लोकसंख्येचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या प्रदेशाचा विकास होण्यास या वयोगटाची मदत ही होत असते. हा दुसरा वयोगट आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरा वयोगट आहे 60 पेक्षा जास्त, त्यालाच आपण वृद्ध वयोगट असं संबोधतो. हा देखील पहिल्या वयोगटाप्रमाणे परावलंबी किंवा अनुत्पादक अशा प्रकारचा वयोगट असतो. मग या वयोगटामध्ये मुख्यत्वे करून वयोवृद्ध व्यक्ती ज्या आहेत,
तर त्या वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश या वयोगटामध्ये होत असतो. या वयोगटातील बहुतेक व्यक्ती ज्या आहेत या परावलंबी असतात, कारण की वृद्धापन हे त्यांचं या वयोगटामध्ये असतं आणि साहजिकच त्यामुळे त्या व्यक्ती परावलंबी असतात, अनुत्पादक असतात, म्हणजे कोणत्या प्रकारच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये त्या सहभागी होऊ शकत नाही. मग त्याचा परिणाम काय होतो की या लोकसंख्येचं प्रमाण जर जास्त असेल तर अशा देशांचा वैद्यकीय त्याचबरोबर आरोग्य सुविधेवर होणारा खर्च हा देखील वाढतो. म्हणजे ही लोकसंख्या पहिल्या वयोगटाप्रमाणे प्रौढ वयोगटावरती अवलंबून असते. परंतु हे देखील एक लक्षात ठेवा मित्रांनो की अशा प्रकारची जी वृद्ध वयोगटातील लोकसंख्या जी आहे, तर ही वृद्ध वयोगटातील लोकसंख्या जरी परावलंबी असली तरी त्यांच्याजवळ असणारं ज्ञान, त्याचबरोबर त्यांच्या अनुभवाचा फायदा हा सर्व समाजाला उपयुक्त ठरतो. हा सर्व समाजाला उपयुक्त ठरतो किंवा त्यांचं असणारं अनुभव असेल, त्यांचं असणारं ज्ञान असेल, तर त्या ज्ञानाचा फायदा हा अगोदरची जी काही लोकसंख्या असेल, म्हणजे प्रौढ वयोगटातील लोकसंख्या असेल किंवा 0 ते 15 वयोगटातील लोकसंख्या असेल, तर त्या लोकसंख्येला ती उपयुक्त ठरत असते. घरात आजी आजोबा जर असतील तर ते आजी आजोबा आपल्या नातवांना चांगल्या प्रकारचे सुसंस्कार देखील देऊ शकतात. म्हणून परावलंबी लोकसंख्या जरी असली तरी त्या लोकसंख्येचा आपल्याला सकारात्मक वापर हा करून घेता येतो, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असो तर या लोकसंख्येच्या या गटानुसार आपण विभाजन जर केलं तर एखाद्या प्रदेशात किती लोक कार्यशील म्हणजे उत्पादक आहेत आणि किती लोक परावलंबी आहेत हे देखील आपल्याला या वयोगटाच्या माध्यमातून समजतं आणि त्याचा उपयोग आपल्याला आर्थिक नियोजनासाठी देखील करता येत असतो. तर अशा रीतीने वयोगटानुसार लोकसंख्येची रचना आपण विचारात घेतल्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत, ते म्हणजे लोकसंख्या मनोऱ्याचे प्रकार. तर त्यामध्ये एकूण 3 प्रकार आहेत. तर त्या 3 प्रकारांपैकी पहिला प्रकार आपण बघूया. या आकृत्या तुम्ही या अगोदर बघितलेल्याच आहे. त्यामध्ये पहिला प्रकार आपण बघूया तो म्हणजे विस्तारणारा. तर हा लोकसंख्येचा मनोरा बघितल्यानंतर बरेचशी वैशिष्ट्य जी आहे ती बरेचशी वैशिष्ट्य आता तुम्हाला लगेच लक्षात येतील, कारण की आपण या अगोदर लोकसंख्या मनोऱ्याचं वाचन हे केलेलं आहे. की विस्तारणाऱ्याला का म्हटलेलं आहे, तर याचा तळाकडचा भाग जर आपण जर बघितला तर तळाकडचा भाग हा विस्तारत गेलेला दिसून येतोय, म्हणून याला विस्तारणारा लोकसंख्या मनोरा म्हणून संबोधलं जात असतं. मग या मनोऱ्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर मनोऱ्याचा तळ विस्तारत जातो तर शीर्षाकडे तो निमुळता होत जातो. मी मगाशी म्हटलं की तळाकडचा भाग हा विस्तारत गेला आहे, म्हणजे इकडे पुरुषांची संख्या असेल किंवा इकडे स्त्रियांची संख्या असेल हा विस्तारत गेला आहे, म्हणून याला विस्तारणारा लोकसंख्या मनोरा असं म्हणतात. आणि शीर्षाकडे हा निमुळता होत गेलेला दिसून येतो, वरच्या दिशेने तो निमुळता होत गेलेला दिसून येतो आहे, हे या मनोऱ्याचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल की वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदरही वाढताना आढळतो. म्हणजे यामध्ये हा उच्च वयोगट आहे, म्हणजे वरचा वयोगट आपल्याला सांगता येईल, हे वाढतं वय आहे आणि या वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदर देखील वाढताना दिसून येतोय. म्हणजे वरच्या वयोगटामध्ये दीर्घायुष्य लोकांचं प्रमाण हे कमी आहे असं या मनोऱ्याच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल. म्हणून या मनोऱ्याचा निष्कर्ष आपल्याला काढता येईल की जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतो असा हा मनोरा दर्शवतो. म्हणजे विस्तारलेला असल्यामुळे काय की जन्मदराचं प्रमाण जास्त आहे आणि शीर्षाकडचा भाग हा निमुळता होत गेल्यामुळे मृत्यूदर देखील जास्त असतो, अशा प्रकारची ही रचना दर्शवणारा हा पहिला लोकसंख्येचा मनोरा आहे. अशा प्रकारची अवस्था ही जगातील जे विकसनशील जे देश आहेत तर या विकसनशील देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथं देखील पुन्हा आपल्याला पहिल्या प्रकरणामधील लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा आधार जर घेतला तर ही वैशिष्ट्ये आणखीन आपल्याला वाढवता येऊ शकतील. त्यानंतर आपण दुसरा लोकसंख्या मनोरा विचारात घेऊया आणि तो म्हणजे संकोचनारा. की पहिल्या मनोऱ्यापेक्षा याची रचना ही वेगळी आपल्याला दिसून येते. संकोचनारा म्हणजे आकुंचन पावणारा, संकुचित झालेला आहे, आकुंचित झालेला आहे. पहिल्या मनोऱ्यामध्ये
तळाकडचा भाग हा विस्तारलेला होता, तर आता इथं या मुनोऱ्यामध्ये हा तळाकडचा भाग काय झाला आहे, संकुचित झाला आहे. संकोचणारा म्हणजे आकुंचित पावलेला आहे, म्हणून त्याला संकोचणारा मनोरा असं म्हटलं जात असतं. याची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की मनोऱ्याचा तळ हा संकुचित आहे, म्हणजे कमी झालेला दिसून येतो आहे, तर शीर्षाकडचा भाग जो आहे तर हा विस्तारलेला दिसून येतो, म्हणजे वरचा उच्च वयोगट जो आहे, वृद्ध वयोगट जो आहे, तर या वृद्ध वयोगटामध्ये मात्र याची लांबी जी आहे एक्स अक्षावरची, तर ती लांबी वाढलेली दिसून येते आहे. हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला याचं या मनोऱ्याचं सांगता येईल. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे, याचा अर्थ वृद्धांची संख्या जास्त आणि तरुणांची संख्या ही कमी असते. वृद्धांची संख्या ही जास्त आणि तरुणांची संख्या ही कमी असते, म्हणजे इथं जर बघितलं तर इथं तरुणांची संख्या ही कमी झालेली दिसून येते. कारण का, जन्मदर कमी आहे, आणि जन्मदर कमी असल्यामुळे साहजिकच पुढच्या वयोगटामध्ये लोकांचं प्रमाण हे कमी होतं, परंतु त्यांना वैद्यकीय सुविधा दिल्या गेल्यामुळे त्यांच्या आयुर्मानामध्ये वाढ ही झाली दिसून येते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर देखील कमी, हा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून मी तुम्हाला 2.1 या आकृतीचं विश्लेषण करत असताना त्याच्यामध्ये जो प्रश्न विचारला होता की युवा राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करणारा देश लोकसंख्या मनोरा कोणता असेल, तर त्याचं उत्तर आ नसून तर अ आहे. कारण इथं तरुणांची संख्या ही कमी झालेली दिसून येते आहे. हे वैशिष्ट्य आपल्याला या मनोऱ्याचं सांगता येईल. म्हणून मगाशी मी जो निष्कर्ष मांडला की जन्मदर कमी त्याचबरोबर मृत्यूदर अगदी कमी असतो, म्हणून वरच्या वयोगटामध्ये लोकसंख्या ही जास्त पाहायला मिळते. कारण की वृद्धांची देखभाल किंवा वृद्धांना मिळणारा आरोग्याच्या सुविधा या देशांमध्ये जास्त असतात, म्हणून तेथे मृत्यूदराचं प्रमाण हे अगदीच कमी झालेलं दिसून येत आहे. अशा प्रकारची अवस्था ही जगातील विकसित देशांमध्ये दिसून येते. तर असा हा दुसरा मनोरा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरा मनोरा जो आहे तर तो म्हणजे स्थिरावलेला. स्थिरावलेला म्हणजे लोकसंख्येमध्ये फारसे बदल हे या मनोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, तर पहिल्यापासून तर शेवटपर्यंत काहीसा थोडासा बदल हा आपल्याला दिसून येतो आहे. पहिल्या दोन आकृतींच्या तुलनेमध्ये हा लोकसंख्येचा मनोरा जो आहे हा तुम्हाला जर बघितलं तर जवळपास त्याची प्रत्येक वयोगटाची जी लांबी आहे ती जवळपास सारखी दिसते, म्हणजे त्याला आपण स्थिरावलेला लोकसंख्या मनोरा असं संबोधत असतो. आणि अशा या मनोऱ्याच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत जर बघितलं तर मनोऱ्यातील प्रत्येक वयोगटाच्या गटाची टक्केवारी ही जवळजवळ समान असते, म्हणजे प्रत्येक वयोगटामध्ये असणारी लोकसंख्या जी आहे तर त्या लोकसंख्येचं प्रमाण हे जवळजवळ समान आहे. हा मध्यभागी आपल्याला थोडासा फुगीर दिसतोय, वरती थोडासा निमुळता झालेला दिसून येतोय, आणि तळाकडच्या भागाला देखील तो निमुळता होत गेलेला दिसून येतोय. म्हणजेच मनोऱ्यातील प्रत्येक वयोगटाच्या गटाची टक्केवारी ही जवळजवळ समान असते. हे पहिलं लक्षण किंवा पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही अगदी कमी झालेले असतात. जन्मदर देखील कमी कशावरून आपण ओळखणार, तर इथं तळाकडचा जो भाग आहे इथं या वयोगटातील वयोगटाची लांबी जी आहे तर ती लांबी ही कमी झालेली दिसून येते आहे, आणि म्हणून जन्मदर कमी आहे. त्याचबरोबर मृत्यूदर हे दोन्ही मृत्यूदर देखील अगदी कमी झालेला दिसून येतो आहे, म्हणजे उच्च वयोगटामध्ये देखील इथं या स्तंभाची जी रुंदी आहे आपली लांबी जी आहे तर ती लांबी आहे तितकीच आहे, म्हणजे जन्मदरा इतकीच आहे, म्हणून मृत्यूदर देखील इथं कमी झालेला दिसून येत नाही. परंतु आपण अगोदरचे जर दोन लोकसंख्या मनोरे जर बघितले तर त्यामध्ये मात्र हे कमी झालेलं दिसून येत आहे. म्हणून आपल्याला हे दुसरं लक्षण सांगता येईल. त्यानंतर त्याच्यावरून आपला निष्कर्ष काढता येईल की लोकसंख्या वाढ अतिशय नगण्य असते, म्हणजे जन्मदरावरती नियंत्रण मिळवलेलं आहे, त्याचबरोबर मृत्यूदर देखील अगदी कमी झालेला आहे, आणि साहजिकच त्यामुळे लोकसंख्येमध्ये वाढ ही होताना दिसून येत नाही. जी वाढ होती आहे ती अतिशय नगण्य अशा प्रकारची असते. तर अशा रीतीने आपल्याला लोकसंख्या मनोऱ्याचे हे तीन प्रकार सांगता येईल, विस्तारणारा, संकोचणारा, त्याचबरोबर स्थिरावलेला. त्यानंतर आपण या लोकसंख्या मनोऱ्याच्या आधारे म्हणजे वयोरचना जी आहे तर त्या वयोरचनेचं महत्त्व जे आहे हे वयोरचनेचं महत्त्व या ठिकाणी विचारात घेऊया. तर वयोरचनेचं महत्त्व
महत्त्व काय आहे? तर वयोरचनेचा प्रकार देशाच्या भवितव्यावर प्रत्यक्ष परिणाम करतो. म्हणजे कोणत्या वयोगटामध्ये किती लोकसंख्या आहे आणि त्या वयोगटाच्या लोकसंख्येचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होतो किंवा नाही हे देखील बघितलं जात असतं आणि त्यावरून त्या देशाचं भवितव्य हे ठरवलं जात असतं. म्हणून हे पहिलं महत्त्व आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बाल आणि वृद्ध वयोगटाचे आधिक्य हा देशाचा आर्थिक भार वाढवतो. मग अशी कधी मी तुम्हाला सांगितलं की जर समजा एका देशामध्ये बालवयोगटातील आणि वृद्ध वयोगटातील लोकसंख्या जर जास्त जर असेल तर त्याचा परिणाम काय होतो की जो काम करणारा वयोगट आहे तर त्या काम करणाऱ्या वयोगटावरती ही लोकसंख्या अवलंबून असते आणि साहजिकच त्या देशाचा आर्थिक भार हा त्यामुळे वाढत असतो. त्या देशांच्या अर्थव्यवस्था या प्रगत होत नाही. नंतर कार्यरत वयोगटाचे प्राबल्य हे मनुष्यबळाची विपुलता दर्शवतो. जर समजा एखाद्या देशामध्ये कार्यरत कार्यशील उत्पादक वयोगटाचं प्रमाण जर जास्त जर असेल तर ते देश मनुष्यबळाची विपुलता दर्शवतात. म्हणजे त्या देशामध्ये मनुष्यबळ हे विपुल प्रमाणामध्ये असतं किंवा श्रमशक्तीचा पुरवठा हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. हे कशावरून आपल्याला समजतं तर वयोरचनेच्या अभ्यासावरनं. त्यानंतर कार्यरत गट व अवलंबित गट यांचे प्रमाण देखील लक्षात येते. म्हणजे कार्य करणारा वयोगटाची लोकसंख्या किती आहे आणि त्यांच्यावरती अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या किती आहे हे प्रमाण देखील लक्षात येतं. त्याचबरोबर जन्मदर व मृत्यूदर यावरून लोकसंख्येची संभाव्य वाढ देखील समजते. हे आपण बघितलं की प्रत्येक मनोऱ्याच्या खाली जन्मदर हा आपल्याला दिसतो, तो जर जास्त जर असेल आणि मृत्यूदर देखील कमी झालेला असेल तर त्यावरून आपल्याला लोकसंख्येची संभाव्य वाढ जी आहे ही संभाव्य वाढ समजते. म्हणजे अशा रीतीने वयोरचनेचं महत्त्व हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपण पुढचा एक प्रश्न बघूया की आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 13 आहे, सांगा पाहू. मित्रांनो, ही आकृती तुम्ही या अगोदर अभ्यासलेली आहे. कधी अभ्यासलेली आहे? तर इयत्ता 10 तुम्ही हा लोकसंख्येचा मनोरा अभ्यासलेला आहे, पाहिलेला आहे. आता तोच पुन्हा या ठिकाणी आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे आणि त्याच्या आधारे काही 2 आहेत तर त्या 2 उत्तर आपल्याला द्यायची आहे. आकृती 2.2 भारताच्या वयोरचनेचा मनोरा दिला आहे, त्याचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्या भारत देशाचा वयसंरचनेचा हा मनोरा इथं दिला आहे, त्याच्यावर आधारित 2 आहेत, त्या 2 उत्तर आपल्याला द्यायचे. तर आकृती 2.2 भारत कोणत्या मनोऱ्यात येईल? आपण जे 3 मनोरे बघितले होते तर त्या 3 मनोऱ्यांपैकी हा अशा प्रकारचा मनोरा कोणता दिसून येतोय? तर आपला पहिला मनोरा दिसला होता अ, म्हणजेच विस्तारणारा. आपल्या भारताची लोकसंख्या जी ही देखील वेगवेगळ्या वयोगटामध्ये अशी विस्तारलेली आहे आणि शीर्षाकडे जाताना ती निमुळती होत गेलेली आहे. म्हणजे मृत्यूदराचं प्रमाण हे कमी कमी होत गेलेलं दिसून येत आहे आणि म्हणून अशा प्रकारची मनोरचनेची रचना ही अची आहे, विस्तारणारा आहे. म्हणून अ उत्तर त्याचं आपल्याला सांगता येईल किंवा आपण त्याला विस्तारणारा म्हणूया. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्येच्या रचनेबाबत भाष्य करा. मग यावरून आपल्याला भारतातील लोकसंख्येच्या रचनेबाबत टिप्पणी देखील करता येईल किंवा त्याच्याबाबत भाष्य देखील करता येईल. मग काय भाष्य करता येईल की मगाशीकच मी म्हटलं की भारत देशाच्या वयोरचनेचा मनोरा हा विस्तारणारा या प्रकारातील आहे. म्हणजे तळ विस्तारलेला आहे आणि शीर्षाकडचा भाग हा निमुळता होत गेलेला दिसून येतोय. याचा अर्थ असा की जन्मदर जास्त आहे, त्याचबरोबर मृत्यूदर देखील जास्त आहे, परंतु तो एकदम कमी झालेला नाही, तो मंदगतीने कमी कमी होत गेलेला दिसून येतोय. म्हणजे उच्च वयोगटामध्ये लोकसंख्या वाढण्यास सुरुवात झालेली दिसून येते. म्हणजे भारत देश देखील विकसनशील टप्प्यातून विकसित अवस्थेकडे जाताना दिसून येतोय. तर जन्मदर जास्त म्हणून आपल्या भारतामध्ये बालकांची व तरुणांची संख्या देखील जास्त आहे, त्यांची संख्या ही जास्त आहे आणि तरुणांची संख्या जास्त म्हणजेच कार्यशील किंवा कार्यक्षम लोकसंख्या जास्त आहे. आणि तुम्ही सर्वांनी आपल्या भारताची जी जनगणना झाली सन 2011 तिची काही वैशिष्ट्ये जर तुम्ही जर बघितली असेल, आपलं ऐकली असतील, वाचली असतील तर त्यामध्ये एक वैशिष्ट्य सर्वात पहिल्यांदा आलं होतं की भारत हा तरुणांचा देश आहे.
म्हणून आपल्या देशामध्ये जन्मदराचं प्रमाण जास्त असल्यामुळे बालकांची आणि तरुणांची संख्या ही जास्त आहे. म्हणून या 2011 जनगणनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य की भारत हा तरुणांचा देश आहे किंवा भारत देश हा तरुण देश आहे ते या अर्थानेच म्हटलं गेलं होतं. तर अशा प्रकारचं भाष्य हे आपल्याला या संदर्भामध्ये करता येईल. तर अशा रीतीने आज आपण लोकसंख्येच्या रचनेतील आपण पहिला घटक या ठिकाणी विचारात घेतला तो म्हणजे वयोरचना. त्यानंतर आपण पुढच्या तासिकेला लिंग गुणोत्तर, त्याचबरोबर लोकसंख्या लाभांश, त्यानंतर साक्षरता आणि शिक्षण अशा प्रकारच्या लोकसंख्येच्या रचनेतील वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू. धन्यवाद.